नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन इयत्ता 10वीचा निकाल कसा लावायचा, त्याचं मूल्यमापन कसं करायचं आहे, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर इयत्ता 9वी आणि 10वीच्या गुणांच्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करून त्यांचा निकाल लावला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केलेली आहे। तसेच 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दलही त्यांनी यामध्ये जी माहिती दिली ती आपल्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवित आहे। राज्यात कोरोनाची दुसरी लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे, त्यामुळे 10वीची परीक्षा कशी होणार, निकाल कसा लागणार, त्यासह 11वीचे प्रवेश कसे होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत। या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी त्यांनी 11वी प्रवेश प्रक्रिया कशी होईल याची माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्र सरकारने 10वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच घेतला आहे। यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनच होणार आहे आणि त्या आधारेच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी या परिषदेमध्ये दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया कशी चालणार, यामध्ये इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रियेसाठी वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल CET परीक्षा आयोजित केली जाणार आहे, ही सर्वात मोठी बातमी असणार आहे। निकालाबाबतची बातमी तर लक्षात आलीच असेल। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल CET परीक्षा आयोजित होणार आहे। या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत। ही परीक्षा 100 गुणाची असणार आहे, ती OMR पद्धतीने घेतली जाईल। त्यासाठी 2 तासाचा अवधी दिला जाईल। OMR पद्धत माहिती आहे आपल्याला, जशी आपण स्कॉलरशिपच्या किंवा नवोदयच्या परीक्षेमध्ये जी परीक्षा देतो त्या पद्धतीची ही परीक्षा असणार आहे। यासाठी 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। घेऊया 11वीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल ते। 11वीची प्रवेशासाठी CET परीक्षा होणार आहे या वर्षापूर्ती। 2020-21 या वर्षासाठी 11वीला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला CET परीक्षा द्यावी लागणार आहे। इयत्ता 11वी प्रवेशासाठी वैकल्पिक CET परीक्षा होणार आहे। प्रवेश परीक्षेत राज्यमंडळाच्या 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील, म्हणजे जे राज्यमंडळाचे 10वीचा अभ्यासक्रम होता त्यावर आधारितच प्रश्न या परीक्षेमध्ये असणार आहेत। एकूण गुण 100 असणार आहेत। बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील या परीक्षेत। परीक्षा OMR पद्धतीने होणार आहे आणि परीक्षेसाठी 2 तासाचा कालावधी असणार आहे। हे परीक्षेचं स्वरूप असणार आहे। कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय ते जाणून घेऊया। CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार, म्हणजे CET परीक्षेमध्ये जे विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे, त्यामध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेच्या आधारे विद्यालयामध्ये 11वीसाठी प्रवेश मिळणार। CET परीक्षा देणाऱ्यांना 11वी प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य असणार आहे। जे विद्यार्थी परीक्षा देतील CET, त्याच विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल 11वीच्या प्रवेशाबाबत। ज्या जागा रिक्त राहतील संबंधित महाविद्यालयामध्ये, ज्या जागा रिक्त राहतील त्या जागावर प्रवेश प्रक्रिया न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या जागा खुल्या ठेवल्या जातील, म्हणजे ज्या जागा तिथं रिक्त राहणार आहेत संबंधित महाविद्यालयामध्ये त्या जागांसाठी जे विद्यार्थी CET परीक्षा दिलेले नसतील काही कारणामुळं, तशा विद्यार्थ्यांसाठी त्या जागा खुल्या असतील। त्या जागावर सामायिक प्रवेश प्रक्रिया न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या मूल्यमापनाच्या पद्धतीनुसार त्या गुणांच्या आधारे, 10वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसारच प्रवेश देण्यात येईल। म्हणजे इथेही स्पष्ट होते, CET न देता जर आपण प्रवेश घेण्यासाठी जात असाल मग तिथंही आपली 10वीची जी मूल्यमापन पद्धत आहे तिथं जे मिळालेले गुण आहेत 10वीला तुम्हाला त्याच्या आधारे गुणवत्तेनुसारच तुम्हाला तिथेही प्रवेश मिळणार आहे 11वीसाठी। अशा पद्धतीनं ही
11वीची प्रवेश प्रक्रिया चालणार आहे असं अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद दिलेत। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम होता 10वीचा निकाल कसा लागणार आणि 11वीची परीक्षा कशी होणार 11वीचे प्रवेश कसे होणार या संबंधीचा सर्व संभ्रम आता दूर झाला आहे। विद्यार्थ्यांना आता लक्षात घ्यायचं आहे की त्यांना सीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे 11वीसाठी, तर त्यांनी आणि ती परीक्षा इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर असणार आहे, म्हणून त्यांनी इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम जो आहे त्यांचा प्रत्येक विषयाचा तो उजळणी करून घ्यावा, रिव्हिजन करून घ्यावा, जेणेकरून त्यांना त्या परीक्षेला सामोरे जाता येईल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला जर आपण चॅनलवर नवीन असाल तर, आणि महत्त्वाचं म्हणजे ही माहिती आपल्या वर्गमित्रांमध्ये शेअर करा। आपल्या सर्वांचे धन्यवाद।